त्यांना या अतिवृष्टीमुळं पूर परिस्थितीमुळं उपलब्ध होणार नाही आहे, म्हणून शासनानं त्याची दखल घ्यावी आणि त्यांना मदत करावी, आर्थिक मदत करावी अशी त्यांची मागणी आहे. ती देखील आम्ही मागणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही नोंदवणार आहोत. आणि अगदीच आता हिंगोलीमध्ये आत्ताही पाऊस सुरू आहे, आपण संवाद साधतो या क्षणी, पर्जन्यमान सुरूच आहे. अनेक नद्यांना पूर आलेला आहे, अनेक भागामध्ये शेतामध्ये आणि नगरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहेच. त्यामुळे शासनानं देखील याचं सर्वेक्षण करून पंचनामे करून नुकसान भरपाई यासाठी पावलं उचलावीत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी सर्वेक्षण करावं अशी आमची मागणी आहे. अरे याच्यामध्ये ते पिकावर अवलंबून आहे, म्हणजे अगदी समजा सोयाबीन असेल तर त्याची मागणी ही वेगळी आहे. केळीच्या बागा या सुद्धा पाण्याखाली आलेल्या आहेत, ऊस आडवा झालेला आहे. त्यामुळं याच्यामध्ये आज आम्ही सगळ्या आमच्या सहकाऱ्यांची चर्चा करून आमची जी मागणी आहे ती आम्ही उद्या परवापर्यंत शासनाकडे नोंदवू. पण याच्यामध्ये बागायत कोरडवाऊ या पिकांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जी काही मागणी आमच्याकडे येईल त्याच्यावर विचार करून आम्ही मागणी शासनाकडे नोंदवू.